नमस्कार मित्रांनो, मी बडोगे अण्णा, विषय गणित, जिल्हा परिषद प्रशाला लासूरगाव, या ठिकाणी मी पदवीधर शिक्षक आहे। आज कालच्या भागामध्ये आपण भागाकार आणि मूलभूत क्रिया, चार मूलभूत क्रिया बघितल्या। आजचा जो भाग आहे तो भागाकारावर आधारित पुढचा भाग आहे, मूळ अवयव। बघा मित्रांनो, गणितामध्ये वेग येण्यासाठी, अचूकपणा येण्यासाठी आपल्याला प्रॉपर पद्धतीने, गुणाकार पद्धतीने व भागाकार पद्धतीने, दोन्ही पद्धतीने संख्येचे अवयव पाडता यायला पाहिजे। कारण अवयव एकदा पाडता आले की जगातलं कुठलंही मोठ्यात मोठं गणित आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आणि स्पीडनं सोडवता येईल। कारण मूळ अवयव ही संकल्पना याच्या पुढे येणाऱ्या भागासाठी आपल्याला फार महत्त्वाची, लसावी मसावी याच्यासाठी आपल्याला अवयव अचूक पाडता यायलाच पाहिजे। जर कदाचित आपल्याला अवयव नाही पाडता आले तर आपल्याला लसावी आणि मसावी प्रॉपर पद्धतीने आणि अचूक सोडवता येणारच नाही। म्हणून आपण आजचा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे हा समजून घेणं गरजेचं आहे। मूळ अवयव कसे पाडतात? मूळ अवयव पाडण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल? अवयवाचे विभाजक शोधावं लागेल। आणि विभाजक शोधण्यासाठी आपल्याला कसोट्यांचा वापर होणार आहे। याच्याआधी आपण कसोटी शिकलो मित्रांनो, सगळ्यात लहान पाड आहे दोन, आणि कसोटीचा वापर करताना सगळ्यात पहिले दोनचा पाड्याचा वापर करायचा असतो। सगळ्यात लहान पाड्याचा विचार करायचा असतो। दोनच्या पाड्याची कसोटी जर नाही लागू झाली तर मग तीनचा विचार करायचा, नंतर चारचा, नंतर पाचचा। बघूया, आपण संख्या घेऊया। दिलेल्या संख्यांना ज्या संख्येने निशेष भाग जातो, उदाहरणार्थ आपल्याला एक संख्या घेतली, त्या संख्येला कोणत्या संख्येने निशेष भाग जातो याचा विचार आपल्याला करावा लागतो। आणि हा विचार करण्यासाठी आपल्याला कसोट्या यायला हव्यात। कसोट्या आपल्या तोंडपाठ असल्या की आपल्याला अचूक पद्धतीने तो पाडा बघितल्या बघितल्या त्याचं अनालिसिस करता येतं, किंवा ती संख्या बघितल्या बघितल्या आपल्या लक्षात येतं की हिला कोणत्या संख्येने भाग जाणार आहे। लक्षात घ्या मित्रांनो, कदाचित बघा मित्रांनो, भागाकार पद्धतीने मूळ अवयव पाडता येतात आणि गुणाकार पद्धतीने देखील मूळ अवयव पाडता येतात। आपल्याला दोनही पद्धती आल्या पाहिजे। गुणाकार पद्धती आणि भागाकार पद्धती दोन्ही सोप्या आहे, परंतु भागाकार पद्धतीने जर आपल्याला अवयव पाडता आले, आणि तेही या पद्धतीने आज मी सांगणार आहे की या पद्धतीने जर अवयव पाडता आले तर आपल्याला जगातल्या कोणत्याही संख्येचे अवयव पाडता येतील। आणि अत्यंत कमी वेळेमध्ये सोप्यात सोप्या पद्धतीने आपल्याला काय करता येईल? कुठल्याही संख्येचे अवयव पाडता येतील आणि त्याच्यावर आधारित असणारे सगळे गणित शिकता येतील। आता मी या ठिकाणी सोपं उदाहरण घेतलंय, 32 ही संख्या आहे। 32 या संख्येच्या एककस्थानी 2 आहे, म्हणजे 2 भाग जातो। कारण 2 कसोटी काय सांगते? ज्या संख्येच्या एककस्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी संख्या असतात त्या संख्येला 2 निशेष भाग जातो, म्हणजे या संख्येला 2 भाग जातो। अवयव पाडताना सगळ्यात छोटा पाडा अगोदर गृहित धरायचा। सगळ्यात छोटा 1 पाडा आहे, 1 पाड्यात सगळ्या संख्या आहे, परंतु 1 मोठा पाडा आहे 2। मित्रांनो, उदाहरण म्हणून आपण 32 ही संख्या घेतली आहे। आता 32 या संख्येचा आपण विचार करणार आहोत। 32 आपल्याला अशा पद्धतीने लिहायचं आहे, या ठिकाणी 32 लिहूया। 32 लिहिल्यानंतर आपल्याला 2 रेषा घ्यायच्या आहे, 1 उभी आणि 1 आडवी। या 2 रेषा आपण घेऊया। 2 रेषा घेतल्यानंतर या 32 समोर एक्झॅक्ट या कोपऱ्यामध्ये आपल्याला 2 लिहायचे, कारण आपल्याला छोट्यात छोटा पाडा आहे 2। 2 पाड्याने आपण भाग देणार आहोत। 2 पाड्याने प्रथमतः आपण 3 भाग देणार आहोत। 2 पाड्यात 3 लागत नाही, परंतु 2 पाड्यात 3 लहान संख्या 2 लागते, 2 1 2। म्हणून 1 आणि उरलेला 1 म्हणजे ती झाली 12, 2 6 12, म्हणून 6। म्हणून खाली लिहिले आपण 32 खाली 16, कारण 2 1 2 2 6 12। आता 16 भाग जाणारी लहान संख्या 2 आहे, म्हणून 2 घेऊया। 2 आपल्याला 16 डायरेक्ट भाग द्यायचा आहे। 2 पाट्यात 16 लागतात, 2 8 16, म्हणून खाली 8 लिहूया। आता 8 भाग जाणारी पुन्हा लहान संख्या 2 आहे, म्हणून 2 8 भाग द्यायचा आहे, पुन्हा 2 लिहायचे, 2 लिहूया। आणि 2 पाट्यात 8 लागतात, 2 4 8, म्हणून खाली 4 लिहूया। लक्षात येत आहे मित्रांनो? येस। आता 4 भाग जाणारी पुन्हा लहान संख्या आहे 2, म्हणून 2 पाट्यात 4 हे 2 नंबर लागतात, 2 1 2 2 2 4, म्हणून खाली आपण लिहूया 2, 2 1 2 2 2 4। आता 2 भाग जाणारा पुन्हा लहान पाडा आहे 2, 2 1 2 2 लिहूया, 2 1 2। मग आता या ठिकाणी 1 आला, म्हणजे या ठिकाणी 32 पूर्ण अवयव पाडले गेले। मग 32 मूळ अवयव आलेले आहे 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 5 वेळा। आता या अवयव आपल्याला चांगल्या पद्धतीने पाडता आले की याच्यानुसार आपल्याला लसावी मसावी शिकता येतो। आणि अजूनही बरेच गोष्टी या अवयव डिपेंड आहे। एकदा अवयव आपल्याला प्रॉपर पाडता आले की गणितातल्या बऱ्याचशा क्रिया आपल्याला जलद करता येतील। त्याच्या अगोदरही आपल्याला कंस सोडवणं जमलं पाहिजे। मग कंसाची क्रिया किंवा कंसाची मांडणी, कोणती क्रिया कोणत्या क्रमाने करायची, म्हणजे बेरीज आधी करायची की गुणाकार आधी करायचा की भागाकार आधी करायचा की वजाबाकी आधी करायची,
हे सगळं कंस सोडवणे याच्यावर अवलंबून असतं. तर कंस सोडवणे हा भाग आपण पुढे बघू, त्याच्यानंतर लसरी मासळी बघू. धन्यवाद मित्रांनो, या ठिकाणी थांबूया.